राष्ट्रवादीला मोठा धक्का, लोकसभेतून खासदार अपात्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे। फैजल आणि अन्य तिघांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी त्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली। मोहम्मद फैजल यांना 10 वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं। न्यायमूर्ती एन नागरेश यांनी 3 ऑक्टोबर रोजी हा आदेश दिला। न्यायालयाच्या निकालाचे तपशील सार्वजनिक डोमेन मध्ये निकाल जाहीर झाल्यावर कळतील। केरळ उच्च न्यायालयाने यापूर्वी निलंबित केले असले तरी ऑगस्ट 2023 मध्ये फैजलची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपने दाखल केलेल्या याचिकेवरील आदेश बाजूला ठेवला होता। यापूर्वी जानेवारी महिन्यात कावरटी येथील सत्र न्यायालयाने श्री फैजल आणि इतर तिघांवर पी सलियेच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ट्रायल कोर्टाने सर्व आरोपींना 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती। यावर तुमचं मत नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।